आता तुम्ही हाच प्रश्न जर तिथे काँग्रेस निवडून आले असते तर उलटा विचारला असता. मला वाटतं हरियाणाची निवडणूक संपन्न झाली. आज त्याचे निकाल आपण पाहतोय की हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा पक्ष म्हणून आणि सत्ता स्थापनेच्या जवळ जी आहे ती जाऊन म्हणजे 100% सत्ता स्थापन करणार आहे. 50 वरती जागा या भारतीय जनता पार्टीच्या तिथे निवडून येणार. याचा अर्थ काय की जिथे सगळ्या लोकांनी सर्वेंनी सांगितलं की बाबा हरियाणामध्ये आता काँग्रेसच सत्ता स्थापन करणार आहे, हे का सांगितलं? कारण की जातीचं राजकारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तिथे केलं, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम काँग्रेसने केलं, जे काम लोकसभेमध्ये केलं, जाती आणि धर्मांमध्ये दोघांमध्ये तिढा निर्माण करण्याचं काम काँग्रेसने केलं, त्याचबरोबर फेक नरेटिव्ह, संविधान बचाव ह्या सगळ्या ज्या आहेत फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम लोकसभेमध्ये त्यांनी केलं. माणूस जो आहे एक वेळा खोटा बोलल्यानंतर जो आहे तो भुलू शकतो, सारखं ते पॉसिबल होत नाही. लोकांनी त्यांच्या फेक नरेटिव्हला पूर्णपणे नाकारून दिलं आणि फेक नरेटिव्हचा जो आहे तो आज हार झालेला आहे. आज जिथे जिथे राहुल गांधी जातात तिथे तिथे फक्त जातीमध्ये द्वेष कसा निर्माण होईल, प्रत्येक जातीमध्ये तेढ कसा निर्माण होईल याच्यासाठी ते काम करतात. तुम्ही बघा त्यांचे सगळे व्हिडिओज बघा, कुठे कुठे ते व्हिजिट करतात, काय काय करतात, फक्त जातीचं समीकरण जे आहे जातीमध्ये तेढ निर्माण करायचा, पोलरायझेशन करायचं आणि धर्मामध्ये तेढ निर्माण करायचा आणि पोलरायझेशन करायचं, एवढंच त्यांनी लोकसभेमध्ये केलं. त्याच्यामुळे काही प्रमाणामध्ये त्यांना यश आलं, पण तिथे सरकार जे आहे ते NDA फॉर्म केलं. तिसऱ्यांदा मोदीजी प्रधानमंत्री झाले म्हणजे मोदीजींवरचा विश्वास जो आहे तो अजून दृढ जो आहे तो लोकांचा झाला. म्हणून